आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. संजीवनीचं बोलणं मनावर घेऊ नका. गिरीशराव काय बोलताय तुम्ही? अहो आमची काय अपेक्षा असती तुमच्याकडनं? तर आधीच विषय काढला नसता का? काळजी नका करू. काय रे मग आप्पासाहेबांना पैशांची कमी आहे का? त्यांनी जे ठरवलं ना तो रोज गावात असे 5 लग्न लावतील ते. हो गा आमच्या आप्पासाहेबांना तुमची मुलगी शिवून म्हणून आवडली म्हणून तर तुमच्या दारात आले, नाही तर इकडे फिरकले बी नसते ते. आमच्या निशांतरावांसाठी अशा 1000 मुलींची रांग लावली असते त्यांनी. काय बोलू राहिला, काय अक्कल आहे की नाही? बोलायला काही सुमार आहे का नाही तुला? निघ. शाबास सुनबाई. शाबास, तुमचं थेट बोलणं आवडलं आपल्याला. आमची निवड चुकली नाही याची खात्री पटली. देशमुख साहेब, कसलीच काळजी करायची नाही आप्पा येवलेकर असताना. निवांत राहील. येतो. ताई कसली भारी बोललीस ग. हो यार, लव्ह यू डार्लिंग. किती समंजस आहेत ना ही माणसं. आणि त्या घरातल्या बायका बघितल्या का? एवढ्या कंपन्यांच्या सीईओ आहेत तरी देखील इथं सतरंजीवरती बसल्या. कमाल आहे. हो ना, आणि व्यवहाराबद्दल सुद्धा यांची काहीच अपेक्षा नाहीये. खरंच मोठी माणसं आहेत. नशीबवान आहे आपली संजू. नमस्कार. नमस्कार आप्पासाहेब. नमस्कार. काय म्हणता? बस कसे आहात? मी बरा आहे, तुम्ही कसे? खूप दिवसांनी आलात तुम्ही. हा ना. अहो कसं आहे, घरात लग्न कार्य निघालं. माझा धाकटा निशांत त्याचं लग्न ठरलंय आणि आमची घरची मंडळी पुढे पुढे. अहो येवलेकर फॅमिलीला कोणी ओळखत नाही असं झालंय का? अहो मी सगळ्यांना ओळखतो. हा, आणि हे निशांतचे सासरे आणि ही होणारी आमची सून. नमस्कार. त्या सुनेसाठीच एक खास साडी पाहिजे आपल्याला. सगळ्यांनाच घ्यायच्या साड्या, पण हिच्यासाठी खास. येवलेकरांच्या होणाऱ्या सुनेसाठी अख्ख्या बाजारपेठेत साडी मिळणार. मी अशी साडी दाखवतो बघा मी तुम्हाला. तुम्हाला सांगतो देशमुख साहेब, लई नावाजलेलं दुकान आहे गावात. हा, म्हणजे देवीसाठी दरवर्षी मी इथनच साडी घेतो का? बर, दाखवा त्या चांगल्या चांगल्या साड्या. जा, ज्या लागतील त्या साड्या घ्या. हो साहेब. चला. वर जा वर. छान आहे ना?
नाही आवडली साडी, दुसरी बघूया। अहो खूप छान दिसेल तुम्हाला। किमतीकडे नका बघू, फक्त साडी बघा। नाही तसं नाहीये, हा रंग ना खूप असा भडक वाटतोय, आपण दुसरी कोणती तरी बघूया ना। ए ताई ताई ताई, ही साडी बघ ना कसली मस्त आहे। अगं ही बघ, ही पण छान आहे, याचं कॉम्बिनेशन छान आहे ना। अहो आप्पासाहेब, अवघड आहे, साड्या एवढ्या काढल्यात ना, मला वाटतं उद्या तर दिवस उजाडणार आहे बहुतेक। बायकांना मिळालेला शाप येतो। काय बोलताय आप्पासाहेब, कसला शाप? म्हणजे कितीही साड्या बघितल्या तरी एकही आवडणार नाही असा शाप। आप्पासाहेब क्या बात आहे, सेन्स ऑफ ह्युमर भारी आहे, वाटलं नव्हतं मला। अहो तुम्ही ओळखलं कुठं अजून मला? चला तुम्हाला माझी खरी ओळख दाखवतो, 2 मिनिटात खरेदी। चला कशी आहे? अरे आवडत का नाही तुमचं? हा करात बरी, तर दुकानातच बसायचंय। आप्पासाहेब ऍक्च्युली संजीवनीला ना कुठली साडी पसंत नाही पडत आहे। तर सगळंच काय मनासारखं होणार आहे? हा एवढ्या चांगल्या साड्या आहे, पटकन घेऊन मोकळव माणसानं। मला एक वेज थाळी सांगायची, बाकी काही नको। आम्ही पण वेज थाळी। निशांत तुला काय पिझ्झा बर्गर? वेज थाळी। मलाही वेज थाळी। मला पण वेज थाळी। सगळेच वेज थाळी खाणार असतील तर मला सुद्धा चालेल। तुम्ही दोघी फॅशन म्हणून आज वेज थाळी खाऊन बघा ना, कस वाटतंय। आम्ही पण वेज थाळी खातो। अरे वा, आप्पा तुम्ही इकडे आहे का? कुठं होता रे तू एवढं? हो सर इकडे शोधलं मी तुम्हाला, नंतर मला कळालं तुम्ही इकडे म्हणून मग आलो। बरं ते जाऊ द्या, तुम्ही मुहूर्ताची साडी आपल्या नेहमीच्या ठिकाणावरून नाही घेतली का? तुला काय देणं घेणं? अहो तसे नाही, मी त्या दुकानदारांना भजवून सांगितलं होता आप्पा साहेबांबरोबर ते पाहुणे पण येतील। हा तुम्ही ना एकदम मस्त मस्त चांगल्या चांगल्या साड्या काढून ठेवा, पण तुम्ही तर मी जरा वेगळी वाट चालतोय, जाऊन बस तिथे। हा बर ठीक आहे। तुम्ही काय खाणार? वेज थाळी। दादा आम्हा सगळ्यांना एक एक वेज थाळी द्या। आणि ऐक एक शेवगा अंडी पण सांग। ठीक। Thank you.
झालं करायची सुरुवात हो छान आहे बरं का देवन जेवण जेवण जेव काय करणार आता आपल्याकडे काहीच पर्याय नाही मी खा तुमचं वा जखार झालं बा जेवण वा लईन भारी भेट झाला आजच्या एकच नंबर ना जे चौकाच्या रंगात लईन भारी आप साहेब तुमची चॉईस बाकी एकदम भारी आहे ती म्हणा ए बो वेटर ए हा एक काम कर हे सगळं आहे ना मस्तपैकी साफ करून घ्या हा साफ करायला दुसरा माणूस येईल अशी असत का बर पाठ होत्याला जा ओके काका तुमच्या पेक्षा त्या टेबलाने जास्त खाल्लं ना ना आपलं काम असं असत तुम्ही ना टेन्शन घेऊ नका इथं कसे ते वेटर असत साफसफाई करायला ती घेतली साफसफाई करू ना तुम्ही का कोणीतरी साफ करणारे म्हणून आपण घाण करणं योग्य नाहीये ना म्हणजे पैसे मोजतो आपण याचे असं नाही टेबल साफ करणं हे जरी त्यांचं काम असलं तरी आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना आपण त्यांचा रिस्पेक्ट ठेवायला हवा जर आपणच असं वागलो तर कस चालेल म्हणजे असं हे जे काही खरकट आहे ते आम्ही उचलून ताटात टाकायचं असं म्हणणं आहे का तुझ नाही नाही तसं नाही म्हणायचं मला काम करणारा कलेक्टर असो किंवा सफाईवाला आपण प्रत्येकाच्या कामाचा आदर केला पाहिजे एवढंच म्हणायचंय मला अरे अक्कल आहे का तुला धोंड्या जरा तरी अक्कल आहे का तुला शेंग पोटात गेली तरफला ताटाच्या बाहेर टाकतो तू ए दलिंदार उचल सगळ्या ताटात टाक टाक ताटात ठेवतो ना मग छान झाली ना खरेदी हो पण मी जरा जास्त बोलले का अहो कशाबद्दल साड्यांबद्दल अहो नाही नाही उलट तुम्ही ज्या साड्या निवडल्यात ना
त्या खूपच सुंदर आहेत आणि अप्पांना पण खूप आवडले. आणि हॉटेल मधलं? आता हॉटेल मधलं काय? हॉटेलमध्ये मी जे काही बोलले ते आपांना उद्धटपणाचं नाही ना वाटलं? तुम्ही नका ना एवढा विचार करू. बर, तुम्ही फोन कशा पाई केला होता? हेच बोलायचं होत. आप्पा नक्की नसतील ना रागवले, आणि तुम्हाला सुद्धा राग नाही आला ना? नाही नाही नाही, अजिबात नाही. आणि रागवायचं काय त्यात? होणाऱ्या बायकोवर कोणी रागवत का? आणि रागवायचा आणि रुसायचा हक्क फक्त बायकांचा असतो. बर, गुड नाईट. गुड नाईट. आय लव यू. काहीच हरकत नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नाही म्हणजे तुम्हाला जेव्हा म्हणा असं वाटले तेव्हा म्हणा. गुड नाईट. बर, गुड नाईट. बाय बाय. बापरे, लग्नाच्या आधीच हे असंय. लग्न झाल्यानंतर ती घरी आल्यावर यांना काही बोलली तर? हो ना, मला तर विचार करूनच अंगावर काटा आलाय. तुम्ही नका ग एवढा विचार करू त्याचा, कारण हे बघ, जे व्हायचंय ते होणारच आहे. ते आपण बदलू शकणार आहे का? मग कशाला विचार करायचा? आणि तसंही उद्यापासून आपल्याला खूप कामं करावी लागणार आहेत. हो ना, एकदा का लग्नाची गडबड सुरू झाली की आपल्याला काहीच सुचणार नाहीये. आता किमान आपण तिघी बसून बोलू तरी शकतोय. पण खरं सांगू का मला काय वाटतं? काय? कामाचा कितीही कंटाळा असला आणि कितीही ओझ वाटत असेल ना, तरी पण निशांत भाऊजींच्या लग्नामुळं मला खूप आनंद झालाय. हो खरंय, ह्या घरात आपल्याशी प्रेमानं वागणारं एकच माणूस आहे ग, त्यामुळं खरं तर खूप छान वाटतंय. हा म्हणजे आता माझ्यानंतर तुम्ही दोघी सुद्धा या घरात लग्न करून आलात की, पण आज पहिल्यांदा निशांत भाऊजींच्या लग्नामुळं हे लग्न घर वाटतंय आणि खूप उत्साही वाटतंय. हो अगदी खरंय तुमचं. आणि एक सांगू का, संजीवनी आणि तिच्या घरचे खूप चांगले आहेत. हो या लग्नात ना आपण खूप काम करू आणि मज्जा करू. पण गुपचूप. हो आज कोणालाही नकळत घेतले. चोरून खाल्लेल्या चॉकलेट मुळे जास्त एनर्जी येईल. सासूबाई, सगळं व्यवस्थित चाललंय ना? होय होय, सगळं व्यवस्थित चाललंय. काही चुकलंच तर सांगन मी. हो भाऊजी, आता ना खांबाला पाणी घाला. आता गंध आणि हळद कुंकू लावा.
थोडं अक्षता व्हा. खाली पट टाक. हार घाला. आता ना आपलं देवक म्हणजे कुऱ्हाड आणि आंब्याचा ढाळा बांधून घ्या. अगरबत्ती ओवाळून नारळ फोडा. देवी सप्तशृंगी आई, आमच्या लेकीचं लग्न अगदी निर्विघ्न पार पडू दे. हा ठेव तिथे नारळाच्या बाजूला, उघडतो बॉक्स पूर्ण आणि नारळा सकट पेड्याला याला बोवळ. आज हा करा नमस्कार. देवा सगळं कार्य चांगलं पार पडू दे. काय एवढं याच, कशासाठी करायच्या त्या सगळ्या गोष्टी? देवाच असत ते. तुम्हा आजकालच्या शिकून हुकेल्यांना काय कळायचं नाही ते. घ्या चहा, घ्या सगळ्यांनी घ्या चहा. अरे काय कमाल करता, घ्या चहा घ्या. अरे तुम्ही करून आणलं का चहा? हो मग आमच्याकडे पुरुष सगळी कामं करतात. घ्या चिवडा घ्या. आजी घ्या चहा घ्या. संध्या. गिरीशराव, सगळ्यांना आमंत्रण दिलंय ना का? कोणी बोलवायचं राहिलंय असं काही नाही ना? मावशे सगळ्यांना दिलंय आमंत्रण आणि सगळी लोक येणार आहेत, अगदी गुरुजी सुद्धा येणार आहे. आता ते नकोत का आशीर्वाद द्यायला? हो हो. दाजी खरं सांग, आज खूप छान वाटतंय. अहो इतक्या वर्षाने आपल्या घरी मंगल कार्य होतंय. प्रमिला, हळदीची तयारी झाली का? हो हो, तयारी सुरूच आहे. आता नवऱ्या मुलाची उष्टी हळद आली ना की कार्यक्रम हुरकू. हे घ्या आयराची साडी. सौभाग्यवती भो. आता लग्न झालं की पटकन उरकायचं, ते तुमचं फॅमिली आणि प्लॅनिंग असतं ना, ते काही करत बसायचं नाही बरं का? आजी अगं लग्न तर होऊ दे आधी. अगं त्या प्रथा आणि स्टाईल त्या तर सोडून दे आता, लग्न झालं की उरकायचं. आमच्यासाठी काय तुम्ही असं काय ठेवलेलं नाहीये आमच्या जमान्यातलं. हरी भाऊ, वा वा झाली का तयारी? मी बघते इथे, तुम्ही पाहुण्यांना बघा. नवरीबाई आली ग. किती गोड दिसते.
अजून नवऱ्या मुलाकडून उष्टी हळद आली नाही काय? मावशी केलाय फोन, निघाले ते येतील तेवढ्यात. अय्या आली आली, नवरदेवाकडून उष्टी हळद आली. नमस्कार. 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 कसा झाला प्रवास? छान झाला. आम्हाला जरा उशीर झाला का? अहो प्रवास म्हटलं तर माग पुढे होणार. हे घ्या उष्टी हळद. तुम्ही सुरू करा, मी बसवत. हो, हो. या, 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 या ना. हो, हो. हरिभाऊ. हो हरिभाऊ. ताई निघते मी आता, चालेल ना? का ग, अग थांब ना जरा, तू असलीस की घरातली काम तरी करशील. नाही ना, वेळ झालाय, कलेक्टरच्या घरी कामावर जायचंय. अठ्यात तो नेमका आज सुट्टीवरनं परत आलाय, आणि मी लेट गेले तर मला कावत बसेल आणि पुढे पैशाला काचपच करेल. जाऊ का? अग पण हे पण लग्न घर आहे ना. आता मला काही माहित नाही होय ताई, कसं करू मग मी? जाऊ का नको तुम्हीच सांगा, इकडं आडन तिकडं विहीर असं झालंय. राहू दे, नाही जात मी. गुलाब जा तू. नाही नाही राहू दे, जाते मी. बघते बाकीच, पण उद्या सकाळी लवकर ये. तुम्हाला उठवायलाच येते बघा. चला येऊ का? आधी हळद कुंकू लावली. एक, दोन, तीन, चार, पाच.
किती वेळ लागेल? अहो जवळ आलोय आपण, पोहोचू आता. वंस, अहो हे बघा काय आहे. इथे पण दादा थांबा थांबा थांबा. एवढे मोठे पोस्टर आहे आणि बऱ्याच ठिकाणी लावले. हो पण इथे नवरा नवरी पेक्षा आप्पासाहेब येवलेकरांचाच फोटो मोठा दिसतोय. असणारच, त्यांच्याच भावाचं लग्न आहे ना. चांगलंय, चला चला उशीर होतो. चला चला. इकडे तर मुलाकडचं कोणीच दिसत नाहीये. आतमध्ये असतील. आपण तोर आपण काय करायचं, कुठे जायचं? मी बघतो कोणी, मी बघतो कोणी ओळखीचं दिसत का ते. अरे गाड्या कुणाच्या आहेत? इथं कशाला गाड्या लावल्या? गाड्या आधी बाहेर लावा, गाड्या बाहेर लावा. अहो आम्ही आम्ही लग्नासाठी आलो आहोत, मुलीकडचे आहोत आम्ही. ते काय मला माहित नाही, गाड्या आधी बाहेर लावा. अहो तुम्ही माझं ऐकून तर घ्या. सांगितलेलं कळत नाही का? गाड्या काढाय तर गाड्या फुटू टाकेल मी. काय कसं बोलताय तुम्ही? नीट बोलायचा, तुम्हाला माहितीये का? बापाच्या अवलाद, गाड्याच काढायच्यात ना. काढतो काढतो, गाड्या काढून घ्या. त्यांना सांगा आधी. हा सांगतो सांगतो, गाड्या काढून घ्या बघ. चल प्रेमानं सांगितलेलं कळत नाही. हे रम्या चल रे. अरे काय प्रकार चाललाय हा? आप्पा साहेबांचं इथं कोणी नाहीये ना, म्हणून हे सगळं घडतंय. कळलं का? हा मी गाड्या लावून घेतो, गाड्या तुम्ही वा पुढे. पण जायचं कुठे? आज जाऊया. आणि बॅगेचं काय आता विषय काढू नका, बॅग सगळ्या राहू दे गाडीमध्ये. आधी आज चलूया, चला चला. आनंद बॅगा गाडीत राहू दे. चल चल. अहो केवढा आवाज आहे इकडे, बापरे. अहो कसली गर्दी आहे ही, जरा विचार आहे ना. ओ भाऊ, आप्पासाहेब येवलेकर, आप्पासाहेब येवलेकर. रांगेत रांगेत उभं राहायचं, रांगेत मागे जा, मागे रांगेत या. चला. अहो कसली रांग आहे? कुपन पाहिजेत ना. कुपन? हा मग रांगेत यायचं, मध्ये अजिबात घुसायचं नाही. अरे कसली कुपन? हो मला काहीच माहित नाही का. अहो इथं कुपन घ्यायचं, कुपन एक क्वार्टर आणि बिर्याणी घ्यायचं नि जायचं. हो आप्पासाहेबांच्या भावाचं लग्न आहे, आप्पासाहेबांच्या. हे बघा आम्ही नाशिकहून आलोय आणि आम्ही मुलीकडे. तुम्ही नाशिकवरून या नाही तर अमेरिकेतून या. तुम्हाला रांगत उभं राहावं लागणार म्हणजे लागणार, तरच तुम्हाला क्वार्टर मिळणार. हे बघा भाऊ माझं तुम्ही ऐकून घ्या. शाण्या तुला एकदा सांगितलेलं कळतं ना. व तुमचे सरळ बोलतो, तुम्ही भांडत कशाला माझ्याशी? आम्ही भांडतोय. कोण काय केलंय रे? अरे काय अक्कल एका तुला कोणाशी बोलतोय ते? अरे मुलीकडचे लोक आहे ते. आम्हाला काय माझी नवरी मुलीकडे तिकडे. लक्ष देणार रे. सॉरी बर का, माफ करा. आणि तुम्ही डायरी एक कशाला आले? आम्ही तुमची तिकडे व्यवस्था केली आहे ना. अहो पण हा काय प्रकार आहे सगळा? लोकांसाठी करावं लागतं हे सगळं.
आणि गावातलं सगळ्यात मोठं लग्न नाही आहे. आणि त्याच्यात फुकटची दारू भेटली काही सगळे पाहुणे जाऊ दे घेऊन येतात इकडे. हा अहो, पण हे सगळं कशासाठी? हा कशासाठी? अहो लग्न कार्य नाही येवलेकरांच्या घरात मग. आणि नाही जर केलं तर लोक नाराज होतात. आमच्या आपाशाबद्दल केवढं मोठं नाव आहे मग. अहो पण तुम्ही एकटेच दिसताय, येवलेकरांच्या फॅमिलीतलं दुसरं कोणी दिसत नाहीये. अहो येत आहेत सगळे, येऊ राहिले ना ते. हा मग. आणि तुम्ही टेन्शन कशाला घेता, मी आहे नाही तर. नट मोगरी, हा तू इकडे ये. हे बाय, हे मुलीकडचे लोक आहेत, यांना त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली ते खोले दाखव सगळ्या. समजलं का तुला? हा ही पोरगी तुम्हाला तिकडे घेऊन जाईल. हा तुमची सगळी व्यवस्था केली, तुमच्या खोल्यामध्ये जा, मस्तपैकी फ्रेश व्हा, आराम करा. तोपर्यंत सगळी मंडळी येते. बरं, मी काय म्हणतो, डीजेचा आवाज जरा कमी झाला असतो बरं झालं असतं. नाही नाही आव घरे बो ते, पण तुम्ही चलन पोड बघतो चल. नीट घेऊन जाय ग. या ना तुम्ही, या या या. केवढा आवाज आहे इथे, बापरे. हा सगळं काय प्रकार आहे? अहो तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही चला ना माझ्यासोबत, मी तुम्हाला तुमच्या रूम दाखवते. काय अहो तुम्ही चला ना, तुम्ही चला ना प्लीज माझ्यासोबत, मी तुम्हाला तुमच्या रूम दाखवते. चल 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 चला. इथं सावली तिथं सावली उगाच फडफड करी. अरे इथं सावली घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. अंगात आलंय अंगात आलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलया याच्या अंगात आलंय. तुम्हाला काही हवं असेल तर मला कळवा. एवढा आवाज आहे मामा, प्लीज तो दरवाजा बंद करा ना, बाहेरून खूप आवाज येतोय. करतो, माझे तर कान फाटले ते आवाजाने. यांची भुताड कांती पिसाट झाला गडी. अरे बघून यांची भुताड कांती पिसाट झाला गडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. अरे घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. नॉनसेन्स प्रकार चालू यार. माझं ना खूप डोकं दुखायला लागलंय आता. माझं पण यार. ऋतुजा, त्या आनंदला फोन करून सांग इथे सगळ्यांचं डोकं दुखतंय, डोके दुखीवरची गोळी घेऊन ये मला. मग मेसेज करते थांब. अहो ही केवढी छोटी रूम आहे, कसे राहणार आपण सगळे इथे? आणि आजची रात्र इथेच काढायची आहे का? आपण 8-10 जण आहोत आणि एवढ्या रूम मध्ये कसे मावणार आहोत? भाऊ मला नाही राहायचं इकडे, प्लीज आपण जाऊयात ना इकडून. ए ए पोरींनो, जरा ऍडजस्ट करायला शिका. आले वाटत मुलाकडचे, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळी काळजी मिटली. उघडतो मी. अरे काय, कोण आहे? कोण हवं तुला? कोणाला शोधतोयस तू? भाऊसाहेब कुठे आहेत? अरे ते भाऊसाहेब वगैरे कोणी नाही, बाहेर शोध. चल बाहेर चल बाहेर चल. भाऊसाहेब तुझ्या कोण नाही, घ्या थोडे. देवा पांडुरंग, बापरे हे तर राहणं खरंच कठीण आहे. हे काय चाललंय सगळं, अति होत आहे आता. मी आप्पासाहेबांना फोन करतो, त्याशिवाय काही होणार नाहीये. नाही नंदू तू इथेच थांब, इथे कोणतरी पुरुष हवा. अरे तू आता पाहिलास तर माणूस आत घुसला होता तो, तसा परत कोणतरी आत घुसेल. तू थांब इथं, मी बघतो. आलो. अगं ये बाई, आनंदला फोन केलास की नाही गोळीसाठी? आई अग हो येतो येतो.
चल ते मॅडीचं घेतलं ना मॅडवा कल ताल घेतलं की आप फोन वाजतोय घे ना मग ठेवू हॅलो हॅलो आप्पा साहेब मी श्रीकांत बोलतोय मी गिरीश देशमुख बोलतोय मला जरा आप्पा साहेबांशी बोलायचं होतं अहो तुम्ही जरा शांत राहा ना देशमुख साहेब काय झालं ते देशमुखचा फोन आहे तुमच्याशी बोलायचं बोलतोच आपण तुमच्याशी बोलायचं म्हणते बोला गिरीश राव हॅलो आप्पासाहेब गिरीश देशमुख बोलतोय आप्पासाहेब तुम्ही अजून इथे आला नाही निघणार आहे थोड्या वेळात अहो आप्पासाहेब आम्ही इथे कार्यालयात पोहोचलो पण परिस्थिती फार भयंकर आहे हो हे मला वाटलं तुम्ही स्वतः इथे जातीने हजर असाल किंवा तुमच्या घरातलं कोणीतरी मेंबर इथे उभा असेल पण तसं काहीच नाहीये इथे काय प्रकार चाललाय काही कळतच नाहीये लोक दारू पिऊन धिंगाण काय घालतायत विचित्र काय एकमेकांशी बोलतायत मारा मारा चाललंय त्यांच्या म्हणजे काय कळतच नाही मला दुसरी गोष्ट म्हणजे आप्पासाहेब जी आम्हाला तुम्ही रूम जी दिली आहे ना ती खूपच छोटी आहे हो म्हणजे आम्ही इतके मेंबर्स त्या रूम मध्ये नाही राहू शकत बरं आप्पासाहेब मी काय म्हणतो आम्ही असं करतो की एखादं हॉटेल बघतो आणि तिथे जाऊन राहतो आवाज खाली हॅलो आवाज खाली म्हणलं गिरीश राव या अशा छोट्या गावांमध्ये एवढी जी अवस्था होऊ शकते तुम्हाला काय अडचण असेल तर स्पष्टपणे सांगा नाही तसं नाही आप्पासाहेब म्हणजे आम्ही इथे आलो आणि हा सगळा प्रकार बघून आम्ही जरा गोंधळून गेलो म्हणून मी तुम्हाला फोन केला काय कारण आहे गोंधळून जायचं लहान लेकरांनी काहीही बोलत का हा आम्ही म्हणलं नाही येणार आहे तर येणार आहे जरा दम निघत नाही का तुम्हाला हा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सारखे फोन करणार का तुम्ही आता राहता राहिला प्रश्न हॉटेलमध्ये राहण्याचा तुम्हाला समजते का तुम्ही काय बोलू राहिले हा समजू राहिलं का तुम्हाला आमची होणारी सून मंडपात न राहता हॉटेलमध्ये राहणार आहे का कसं दिसतं ते हे संस्कारच का तुमच्यावर हा लोक शेण घालतील ना आमच्या तोंडात आकल्याचा भाग आहे का तुम्हाला मी तर तुम्हाला लई समजूतदार माणूस समजत होतो पण तुम्हाला डोक्याचा भागच कमी आहे कस आप्पासाहेब अहो इथली परिस्थिती जरा अवघड होती म्हणून मी तुम्हाला फोन केला ना मला नका शिकवू तिथं तुमच्या आधी येऊन काय हुजरीगिरी करू काय तुमची नाही आप्पासाहेब माझं तसं काही म्हणणं नाही बसा का आज जाऊन बसा आवरलं का येतो आम्ही जाऊ द्या ना आप्पा तुम्ही कशा पाहिजे कार्यालय सोडून हा दळभद्री हॉटेलमध्ये जाऊन राहण्याच्या गोष्टी करू राहिला आप्पा तुम्ही कशाला त्रास करून घेऊ राहिले बैल उधळण्याच्या आधीच त्याला हे सण घालावी लागते कळलं का तेच करतोय मी काय डिफिकल्ट माणूस आहे ग हा एक जागा सोडत नाही सगळीकडे याचे पोस्टर्स लागलेत हे बाई झालं का परत तुझं सुरू हा काही काय बोलतेस का वेडी झालीस का जरा गप्पा बस आई कधी कधी ना हा माणूस मला खूप प्रेमळ खूप हुशार वाटतो पण कधी कधी असं वाटत की हा जगातला सगळ्यात दुष्ट माणूस आहे तुझ्या अगं आवर तोंड आवर जरा अग उगीच काही काय बोलतेस कोणीतरी ऐकलं तर काय म्हणेल गप हे देऊ तू बाथरूम चेक केलंस का नाही का तू गेलीस ना तर पहिले चेक कर नाहीतर तिथे सुद्धा आप्पा साहेबांचा फोटो असेल असा Ha 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 ha!
अहो बोलणं झालं का तुमचं आप्पा साहेबांशी? मी काय म्हणते, इथे ना जवळपास चांगली हॉटेल्स आहेत, मी आता ऑनलाइन सर्च केलं आणि रूम्स पण अवेलेबल आहेत. या गोंधळापासून आपण जरा लांब जाऊयात. आमची होणारी सून मंडपात न राहता हॉटेल मध्ये राहणार आहे का? हे संस्कार आहेत का तुमच्यावर? हा लोक शेण घालतील ना आमच्या तोंडात. जरा नीट आवरता येईल आणि मुहूर्ताच्या आधी येऊन जाऊ, काय वाटत? भाऊ जाऊयात ना आपण सगळ्यांनी, प्लीज चला ना. ऑनलाइन मी एकदा चेक करते फक्त बुकिंग अवेलेबल आहे का. तुम्ही दोघी जरा गप्प बसाल का? कुणी कुठेही जाणार नाहीये. अहो काय झालं काका? एक शब्दही बोलू नका कुणी. पण आम्ही काय केलंय आता? इथे ऍडजस्टमेंट करायचं असेल, करू शकत असाल तर इथे थांबा, नाही तिथे थांबण्याची काही गरज नाहीये. तुम्ही उगाच दुसऱ्यांचा राग आमच्यावर नका काढू हा काका. भाऊ तुम्ही शांत व्हा ना, आम्ही करू ऍडजस्ट. आम्ही राहतोय. ठीक आहे. अहो अचानक काय झालं तुम्हाला? या दोघींना थोडस ऍडजस्टमेंट करता येत नाही का? कमाल आहे म्हणजे. ए पोरींनो, राजी सांगतायत ना, ऍडजस्ट करूयात करूयात ऍडजस्ट. अरे एका दिवसाचा प्रश्न आहे. आम्हाला ना इथे खूप सफोकेट होतोय, आम्ही बाहेर जातो. चल ऋतू. काय झालं तिकडं? काही नाही रे, सगळं ठीक. संजू सर आपण आवरून घेऊ. संजू संजू सारख्या त्याच गोष्टी आठवून बस तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला माहितीये थोडी गैरसोय होतीये, थोडं ऍडजस्ट कर ना बाळा. इथून पुढे सगळंच ऍडजस्ट करावं लागणार. साहेबांनो काय चाललं रे तुमचं? वाय रे वाय नाही रे आता साहेब येऊन राहिले काय कळत नाही का? संजू चल बघू तुझी साडी नीट करून देते. एवढा आवाज ह्या आता छान दिसते. संजू अगं तू नको त्या गोष्टीचा जास्त विचार करूस, आमची गैरसोय होते म्हणून तुला काळजी वाटते ना. हो अगं आपल्याला कुठे इथे आयुष्य काढायचंय थोड्या वेळेचा आता प्रश्न आहे, नको विचार करू द्रास्त. अगं आई पण भाऊ ज्या पद्धतीने चिटले होते ना त्यामुळे मला अस्वस्थ व्हायला होतंय. अगं साहजिकच आहे, अपेक्षित नव्हतं त्यांना हे सगळं म्हणून असं झालं. बघ ना अजूनही आवाज आणि गोंधळ सुरूच आहे. जाय ना रे राहुल्या तू डीजे बंद कर बरं पाहिले. तुझी शांत बाई वाट वाट पाहू राहिले तिकडे वाईना. अग आवाज तर थांबला. आई काय झालं असेल अचानक? निशांतराव आणि मंडळी आली तर नसते. बरं ठीक आहे जाऊ दे, आपण तयार होऊया लवकर. चल
आपल्यामुळे उगाच उशीर नको. ए अक्का अक्का साहेब आले अक्का साहेब. ए फोटोग्राफर ए सागर्या चल इकडे बाटल फोटो काढायचा. हॅलो हा चला. या या निशांतराव या तुमचीच वाट बघत होतो. चला या जाऊ पप्पू या पुढे या. आम्हाला वाटलं या टायमाला आमचं आम्हालाच करावं लागतं की काय. अहो नाही नाही असं कसं, आमचं कर्तव्यच आहे ते. नाही म्हटलं सगळ्या पद्धती तुमच्या लक्षात आहेत की नाही. पण केल्या बाई एकदाच्या साखरपुड्याला झाली चूक आमच्याकडनं, पुन्हा कशी होऊ देऊ ना आम्ही.